श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हेलो फ्रेंड्स, मैं प्राजक्ता तुमचे मी चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्यापासून स्वागत करते। इथे आत मध्ये बेड होता ते अडकले ना, तर पप्पांनी त्यात पाणी भरलं तर तो बाहेर आला। तो कुठे गेला माहित नाही, मी नव्हते त्या वेळेला, नाहीतर मी शूट केलं असतं। तरी आपण हालवून पाहूया आत आहे का। बेडूक दादा पळाले, इथे राहत होते भरपूर दिवस, कुठे गेले काय माहित। पडलं खाली, आज करायची कोशिंबीर आणि भाजी मध्ये आहे मेथीची भाजी आणि आपली शेवग्याची शेंगी करणार आहे। आणि आज रात्री आपण ह्याचा हलवा करणार आहोत, दुधी भोपळ्याचा हलवा। मला येतो। ही आहे आमची छोटीशी परसबाग। परसबागेची सुरुवात आमच्या दारात उभ्या असलेल्या वृंदावनापासून होते। तिथे आमची ही लक्ष्मी उन्हाळा पावसाळ्यात बाराही महिने उभी असते। तिच्या असण्याने काहीतरी वेगळंच चैतन्य निर्माण होतं, तिला पाहून खूपच प्रसन्न वाटत। त्याच्यानंतर कोणालाही बंधन न घालता वाढलेली ही झाडे आहेत, कुणी ठरवून न लावलेली झाडे आहेत। त्यानंतर ही रिक्षा आहे ना, माझ्या जन्मापासून इथेच आहे, त्यामुळे ती पप्पा डिस्कार्डही करत नाही आहेत। हा आहे आमचा कल्पतरू। नारळाला कोंब फुटले म्हणून कोणीतरी लावण्यासाठी दिलेला, आणि त्यानंतर आता त्याला झाले आहेत जवळजवळ 12 वर्ष, तो इथं उभा आहे। लाकडे अवेलेबल आहेत, मग त्यावरच पाणी तापवलं जातं। आणि इकडे नारळाच्या तळाशी आळूने आणि नागवेलीने एक वेगळंच विश्व निर्माण केलं। त्यातच शेवंती आहे आणि आळूच्या जंगलामध्ये त्याची स्वतःची काय काय रहस्य आहेत। वरून जरी छान छान दिसत असेल तर मुळाशी आणि वेगळंच काहीतरी जग आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। मध्ये शेवंती डोकावते, कुठेतरी आपल्याला लांबवर सदाफुली दिसते, आणि आतमध्ये मुंग्यांचं आणि किड्यांचं एक वेगळंच विश्व असतं, कारण की त्यांना झाडाची मुळंच फार आवडतात। माणूस स्वतः तर जितका हरवलाय की असं निसर्गामध्ये हरवण्यासाठी त्याला वेळ नाही आहे आता, पण निसर्गाचं सुद्धा एक वेगळंच विश्व आहे, एक वेगळंच अस्तित्व आहे। तर आज काय काय बघा जेवणामध्ये, चपाती, आळूच्या वड्या, आपल्या झाडाच्या पानांच्या आळूच्या वड्या आहेत ह्या, मेथीची भाजी, दरवेळी मम्मी त्यात कूड घालते, आज तिने मुगाची डाळ घालून केली आहे। इकडे आहे कोशिंबीर, आपली शेवग्याच्या शेंगेची आमटी आणि भात आणि तूप। या फ्रेंड्स जेव्हा